तानी नटला रे। हेलो गीत संवार, हेलो गीत संवार, हेलो नमस्कार श्रोते हो, हॅलो गीत संवाद कार्यक्रमात मी आदिती जोशी आपणास सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया श्रोत्यांशी फोनवरून साधलेला संवाद आणि त्यांची मनपसंत मराठमोळी गाणी। नमस्कार सातारा आकाशवाणी। हां नमस्कार ताई, नमस्कार, मी सतीश वानखेडे बोलतो, मुक्काम पोस्ट बेलगाव, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा, विदर्भातून बोलतो ताई। बोला। आपला सातारा आकाशवाणीचा नियमित श्रोता। नमस्कार। आदित्य ताई बोलतात ना? हो 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 बोलते। धन्यवाद ताई, धन्यवाद, आवाज ओळखला ताई तुमचा। हो ताई, मला सुरेश वाडकर यांनी गायलेलं संत एकनाथांची रचना आहे आणि श्रीधर फडके यांनी संगीत दिलेलं आहे, सुंदर ग सावळे रूपे, सुंदर ग सावळे गे माये। बर ते ऐकूया। हा हे अभंग ऐकायचा होता एकनाथांचा। हो चालेल चालेल। आणि तेव्हा अभंग मी, दीपक चव्हाण, प्रवीण बागल, रजत जलाल भाई, ओम गायकवाड आणि आमचं सर्व परिवार ऐकेल ताई। हॅलो। हा बोला। नमस्कार आदिती मॅडम। नमस्कार। हा मी प्रवीण पासून बोलतोय। बोला। कॉम्पोस्ट कार्यक्रम तालुका खटाव जिल्हा सातारा। नमस्कार, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं। लोकगीत लावा, आनंद शिंदेनी गायलेलं आहे, दिली आरोळी सायंकाळी, माझ्या हरणीला कारभारीला भूतानी झपाटलं। चालेल ऐकूया नक्की। हा अरे लोकगीतच लावा, खूप छान वाटतंय। बर 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 जरूर। आनंद शिंदेनी गायलेलं। हो हो चालेल। हॅलो गीत संवाद कार्यक्रम, नमस्कार। हा नमस्कार मॅडम। बोला। हा मी आष्टी तालुका परतूर जिल्हा जालन्याहून दशरथ सागुते बोलतो मॅडम। नमस्कार। हा कसे आहेत मॅडम आपण? छान, आपण कसे आहात? आम्ही एकदम मजामध्ये आहेत मॅडम। आणि ऊन काय म्हणतंय मॅडम? खूप आहे इकडे बी, खूप चालू आहे मॅडम, 40-45 डिग्री आहे मॅडम। काळजी काळजी घ्या मॅडम। हो हो हो। गीत कोणतं ऐकूया? चला आज मराठी चित्रपट आहे मॅडम, मुका घ्या मुका। आणि गाण्याचे बोले गालावरची लाली तुझ्या वाढली कशी। बर ऐकूया। आणि हा गीतासाठी एक दोन मित्र आहेत मॅडम, सांगा ना। हा ओम गायकवाडे, अशोक पाटील, आष्टी चैनू सय्यदे, हरिभ बिडवे, सय्यद जलाले, दीपक जाधवे, आणि तुम्ही बी हा गाण्याचा आस्वाद घ्या मॅडम। नक्की ऐकूया। 36 वर्षांपासून आकाशवाणी। हॅलो। हा बोला। नमस्कार भाई। नमस्कार। ज्ञानेश्वर जाधव बोलतोय, सिंधी तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा। बोला। गीत ऐकायचं कार्यक्रमामधून? ऐकूया की। आणि संगीत अशोक पत्की सरांचं, गायक सुरेश वाडकर, तू सप्त सूर माझे, तू श्वास अंतरीचा, ही गीत ऐकायचं मॅडम। जरूर ऐकूया। अजून काय सांगाल, काय करता आपण? मी फर्निचरचं काम करतो ताई। बर। आणि कार्यक्रम काम करत करत कार्यक्रमाचा आस्वाद घेत असतो आपल्या आकाशवाणी केंद्रात, छान कार्यक्रम असतात आपले, आवडतात कार्यक्रम। बर 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 ऐकूया आपल्या पसंतीचं। मॅडम मी रवींद्र कुडाळकर बोलतोय। बोला। खर तर आज 8 मे कवी आत्माराम रावजी देशपांडे म्हणजे 54 ज्यांचे कवी अनिल होत, त्यांचा आज स्मृती दिन, माझ्या अतिशय आवडीचे कवी। बर। ते मुक्त छंद या काव्य प्रकाराचे आद्य प्रवर्तक होते आणि दशपदी म्हणजे 10 चरणांची कविता हा काव्य प्रकार देखील त्यांचा प्रचलित होता। कवी अनिल हे मध्य प्रदेश मध्ये देखील त्यांनी समाज शिक्षण विभागात काम केलेलं आहे आणि दिल्लीला देखील त्यांनी या समाज शिक्षण विभागात नोकरी केलेली होती। बर। कवी अनिल यांची एक गीत आहे, खुलता कळी खुलेना, आज मी रुसुना हे खुलता कळी खुलेना, हे मला ऐकायचं आहे। ऐकूया नक्की। कुमार गंधर्व यांचा आवाज आणि कुमार गंधर्व यांनी संगीतबद्ध केले। या गीताची अशी कल्पना आहे की कवी अनिल बाहेरनं घरी आलेले असतात आणि त्यांच्या पत्नींच्या दुःखात निधन झालेलं आहे। बर। तर ते पत्नी म्हणतात की अजून तुझ्या चेहऱ्यावरती कळी कशी खुलत नाहीये, खुलता कळी खुले, आज मी रुसलोय तुझ्यावर, आणि खरं तर पत्नीचे दुःख निधन झाले, वियोगामध्ये त्यांना काव्य प्रकार सूची द्यायला याची या गीतामागची कल्पना आहे। छान सांगितलं तुम्ही। गीत आहे आपल्याकडे, आम्ही नक्की हे गीत लावू आणि अजून एखादी त्यांची कविता तुम्ही सादर केली तर आम्हाला खूप छान वाटेल। आणखी गीत मी केलेलं कवी अनिल यांचं
चं गीत आहे वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातलं. आता वसंत ऋतू चालू आहे, आपण कोकिळेचा आवाज ऐकतोच. अशी किती सुंदर कल्पना आहे कवी अनिलांची. कुणी जाल का सांगाल का सुचवाल का त्या कोती कोकिळा, रात्री अशी गाऊ नको खुलवू नको. म्हणजे कोकिळेला त्यांनी आवाहन केलं की रात्री असं सांगतो तू कुहू कुहू म्हणू नको, गाऊ नको आणि खुलवू नको तुझा गा. ही एक काव्य कल्पना त्यांची आहे, खूपच सुंदर आहे ही पण. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार, सातारा आकाशवाणी. सातारा आकाशवाणी ना? हो हो बोला. हो मला एक गाणं द्यायचं होतं. आपल्या बद्दल आधी सांगा, परिचय सांगा. हो मी लीलाबाई जाधव बोलते. मला एक गाणं द्यायचं पुणे मधलं. सायकल फिरून कटाळ आला फटकल झाली जुनी स्कूटर चालू झाली. हे गाणं द्यायचं. ऐकूया ऐकूया. मागच्याला पण हेच गाणं सांगितलेलं. हो मागं सांगितलं पण मी काय येतं नव्हती ना, त्यामुळे ऐकलं. हेच गाणं सांगितलेलं. हो मागं सांगितलं पण मी काय येतं नव्हती ना, त्यामुळे ऐकलं नव्हतं ना. बर मग म्हणून दाखवा की दोन ओळी गाण्याच्या. हा गाणं जाऊ. आवडतं ना तुम्हाला? आवडतं पण काय एवढा आवाज चालत नाही ना. त्याला काय होतंय म्हणा म्हणा. काय ते सायकल गिरून कटाळा आला चटपट झाली जमीन स्कूटर चालवले मी. हे गाणं ऐकूया ऐकूया. हॅलो नमस्कार. नमस्कार, कराडा मधून बोलतोय. हा बोला. तुकाराम जाधव बोला. आज गाणं एक द्यायचं होतं. ऐकूया ना. लावणी सुशीला मधली. नवरी माझी नर्जन पटून मी तुम्हा पुढे बसले. बर ऐकूया. लावणी चांगली आहे ती. सुशीला चित्रपट 8-10 वेळा बघितला. बर हो त्या लावणीसाठी. अच्छा फारच आवडते दिसते म्हणजे. हो ऐकूया नक्की ऐकूया. आकाशवाणीचे मला दिनविशेष अमृत कलश आविष्कार क कमाल दर कमाल हे सर्व कार्यक्रम आवडतात चांगले. वा 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 धन्यवाद. या गाण्यासाठी माझे मित्र आहेत. हा सांगा. किरण शिंदे, PSI राजू शेळके, गौतम कोकटे, श्रीकांत भांडारे, विकास शेडगे या सर्वांच्या पसंतीचं गाणं लावत आहे. चालेल ऐकू. नमस्कार, सातारा आकाशवाणी. नमस्ते मॅडम. नमस्ते. मंगळवेडा बोलतोय. हा कोष्टी विलासराव कोष्टी बोला. या आदिती जोशी जोशी ना? हो हो हो. नमस्ते मॅडम. नमस्ते. एक मराठी लावणी ऐकायची मॅडम. कोणती ऐकूया? गायिका पुष्पा पागदळे चित्रपट सोंगाड्या. आता पावसा सुरू होईल मॅडम आता एक 8 दिवसात. राया मला पावसात नेऊ नका. बर नक्की ऐकूया. हा चालते मॅडम. हॅलो. हा नमस्कार. मी विनोद साठे बोलतोय आकाशवाणी कराडून. बोला. आता फोन अचानक लागलाय त्यामुळे गाणं सुचना तरी पण मी गाणं सांगतो आता. हा सांगा. धरीला पंढरीचा चोर अंगराधर पोडवाल यांनी गायलेला अभंग आहे. ऐकूया पंढरीची वारी चित्रपटातला. हा पंढरीची वारी म्हणतो आहे. छान आहे गीत. चालेल अजून काय सांगाल? तसं पण विठ्ठलाचंच गाणं सुचवलं होतं पण लक्ष आता फोन लागले ते काय लवकर गॅरंटी नव्हती आणि लागला तसं अचानक लक्षात नाही गेलं. छान छान बरं झालं लागला. चालेल ऐकूया ऐकूया. नमस्कार, सातारा आकाशवाणी. नमस्कार. नमस्कार. ताई मी धनंजय वाघ बोलतोय गंगापूर तालुका जिल्हा औरंगाबाद इथून. हा बोला. चित्रपट आहे बघा ताई मराठी बने बापू. त्याच्यामध्ये फार सुंदर गीत आहे बघा ताई. मी आर शेतकऱ्याला पाहू ग. चालेल ते ऐकूया. आणि ताई सातारा कसं काय वातावरण उन्हाचं? खूप आहे. भरपूर ऊन आहे सगळीकडे. हो हो सगळीकडेच आहे. आणि आपण स्वस्त राहूया मस्त राहूया. हो. आणि सातारा आकाशवाणीचे कार्यक्रमाचा आनंद घेऊया बघत आहे. नक्की नक्की. माझे मित्राचे नाव सांगितलं चालेल? हो सांगा ना. विजय बायस, जनार्दन गोडके, संमत बर्वे. आपल्याला सर्व मिळून हे गीताचा आनंद घ्यायचा बघत आहे. जरूर जरूर ऐकूया. हॅलो गीत संवाद कार्यक्रम. नमस्कार. नमस्कार. बहुजन वरून प्रवीण कदम बोलतोय. बोला. आपल्याला एक गीत ऐकायचं होतं. लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. बर ऐकूया ना. ते मंगेश पाडगावकरांनी लिहिलेलं आहे. अच्छा. आणि अरुंधते साहेबांनी गायलेलं आहे. चालेल. कारण बुधवारी 4 मेला त्यांचा वाढदिवस असतो ना. हा त्यामुळे हे मला गीत ऐकायचंय. चालेल चालेल जरूर ऐकूया. आत्ताच 4 तारखेला त्यांचा वाढदिवस झाला. म्हणजे ते हयात नाहीत परंतु जन्मदिन साजरा केला जातो ना. आणि गाण्यांच्या रूपात त्यांच्या त्या आहेत आपल्या मध्येच. हो हो हो. नमस्कार. हा नमस्कार मॅडम. बोला. दीपक चव्हाण बोलतोय सुरुल तालुका वाळवा जिल्हा सांगली.
नमस्कार. आदित्य काय बोलताय का? हो हो बोलतीये. हा गीत एक जुना ऐकायचंय मला. दादा कोंडके यांच्यावर चित्रित झालेलं तांबडी माती या चित्रपटातलं जेव्हा शिवाची बैल जोड. चालेल ऐकूया नक्की. हो धन्यवाद.